Our topic that is machine design. All of you can see the screen. Okay, so what we are going to see today, that is designation of material as per Indian standard. As far as design engineers are concerned, selection of material or the what type of material we are going to use for the for our component or for our design component, that is very essential. कारण ह्याच्यावर आपला पूर्ण डिझाईन डिपेंडेंट असतं. कारण मटेरियल टाईप चेंज झाला तर व्हॉट आर द व्हेरियस सेफ स्ट्रेसेस, त्यामध्ये स्ट्रेन्स काय राहील, त्याच्या वर्किंग कंडिशन्स काय राहतील, या सगळ्या चेंज होतात. अँड दॅट्स वाय इंजिनिअरिंग मटेरियल्स किंवा मटेरियल सिलेक्ट करणे हे आपल्याला अतिशय आवश्यक असतं. आता मटेरियल सिलेक्ट करायचं आहे म्हणजे काय, तर कुठल्या प्रकारचे मटेरियल्स असतात. So engineering materials we can mainly classified as metals and non-metals. Metals मध्ये सगळं iron, steel, copper, aluminium अशा प्रकारचे येतील आणि त्यामध्ये त्यांचे alloys येतील, म्हणजे various combinations of these materials. And non-metals such as grass, rubber, glass, rubber, plastic, wood, like this. The metals may be further classified as a ferrous and non-ferrous metal. Ferrous metals means which constitute the iron as a main constituent, and non-ferrous means other than the iron. As far as materials are concerned, आपण त्याचे जर सिलेक्शन करायचं आहे तर what criteria we should choose? We should choose the criteria as availability of the materials, म्हणजे ते material available आहे की नाही आपल्यासाठी. ऑब्व्हियसली त्यामध्ये त्याची कॉस्ट वगैरे सगळं चालत. देन सुटॅबिलिटी ऑफ द मटेरियल फॉर द वर्किंग कंडिशन्स इन सर्व्हिस, वेदर दॅट पर्टिक्युलर मटेरियल प्रॉपर्टीज, त्याच्या ज्या प्रॉपर्टीज आहे, इट मे बी फिजिकल ॲज वेल ॲज इट मे बी मेकॅनिकल प्रॉपर्टीज, दॅट प्रॉपर्टीज वेदर दॅट आर सुटेबल फॉर द स्पेसिफिक वर्किंग कंडिशन्स ऑर नॉट, अँड ऑब्व्हियसली द कॉस्ट ऑफ द मटेरियल, बिकॉज कॉस्ट हा इम्पॉर्टंट फॅक्टर असतो कुठलाही प्रॉडक्ट डेव्हलप करताना. Obviously, all these metals we get from the ores or some kind of minerals which occurs naturally. Physical properties of metals, physical and mechanical, what are the physical properties of metals? The physical properties of metals include luster, color, size and shape, density, electric and thermal conductivity, and the melting point. Okay, so these physical properties many times affects the aesthetics of the product, such as shape, size, color, texture, surface finish. So these are the physical properties or the table of the physical properties of the some important metals: density, melting point, thermal conductivity, coefficient of linear expansion. Ani he metals ahet. Okay. नाव इफ समवन आस यू अ क्वेश्चन की तुम्ही तुम्हाला एक प्रॉडक्ट डिझाईन करायचा आहे आणि रिक्वायरमेंट इज दॅट प्रॉडक्ट मस्ट बी लाईट, त्या प्रॉडक्टचा वेट जो आहे तो लाईटेस्ट पॉसिबल असायला पाहिजे, असं जर तुम्हाला रिक्वायरमेंट आहे तर कुठली पर्टिक्युलर फिजिकल प्रॉपर्टी तुम्ही बघणार? विच फिजिकल प्रॉपर्टी? डेन्सिटी. यस, डेन्सिटी, राईट. सो जे मटेरियल ज्याची डेन्सिटी सगळ्यात कमी आहे, यस डेन्सिटी, तर असं मटेरियल ज्याची डेन्सिटी सर्वात कमी आहे, कारण आपली रिक्वायरमेंट काय, लाईट मटेरियल, लाईटेस्ट मटेरियल. सो ज्याची डेन्सिटी सर्वात कमी आहे असं मटेरियल आपण चूज करू. यामधून कुठलं मटेरियल आपल्या आपण बघणार? सो ऑब्व्हियसली दॅट विल बी अल्युमिनियम, नाही का? हा, सो दिस अल्युमिनियम वी विल चूज, दॅट इज हॅविंग अ डेन्सिटी ऑफ 2700 केजी पर मीटर क्यूब. वी कॅन से इट इज वन ऑफ द लाईटेस्ट मटेरियल विच इज अवेलेबल. तर रिक्वायरमेंटनुसार आपण मटेरियल चूज करू. सपोज आपल्याला असं प्रॉडक्ट बनवायचं आहे जे हायर टेम्परेचरला विथस्टँड करत आहे. सो ऑब्व्हियसली ॲट दॅट टाइम वी विल नॉट गो फॉर द अल्युमिनियम, बट ॲट दॅट टाइम मॅट बी पॉसिबल. वी विल लुक ॲट द मेल्टिंग पॉईंट. अल्युमिनियम इज हॅविंग 660, ब्रास इज हॅविंग 950, ब्रॉन्झ इज हॅविंग 1040 डिग्री सेल्सियस, निकेल 1453, स्टील 1510 डिग्री सेल्सियस. अँड इफ यू लुक ॲट अ टंगस्टन, सो यू विल कम टू नो की भाई टंगस्टन
3410 डिग्री सेल्सिअसवर हे मेल्ट होतं. आपण जर बघितले असेल तर जे जुने बल्ब्स राहायचे त्यामध्ये जो फिलामेंट असायचा दॅट वॉज मेड अप ऑफ टंगस्टन. सो बिकॉज इट इज हॅविंग अ हायस्ट हायर मेल्टिंग पॉइंट. सो डिपेंडिंग ऑन व्हॉट आर द अवर रिक्वायरमेंट वी विल चूज द स्पेसिफिक मटेरियल. ओके, अपार्ट फ्रॉम दीज फिजिकल प्रॉपर्टीज ऑब्विस्ली अवर मटेरियल इज हॅविंग अ मेकॅनिकल प्रॉपर्टी अँड त्याच्यासाठी जनरली आपण आपला कंपोनंट जो आहे तो डिझाईन करतो. व्हॉट आर दिस मेकॅनिकल प्रॉपर्टीज? दिस मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स आर असोसिएटेड विथ द अबिलिटी ऑफ मटेरियल टू रेजिस्ट अँड द विथस्टँड फोर्सेस अँड द लोड्स. सो दिस इज स्ट्रेंथ, स्ट्रेंथ ऑफ अ मटेरियल. देन द स्टिफनेस वी कन्सिडर. देन द इलास्टिसिटी ऑफ द मटेरियल वी कन्सिडर. Then what we can say, the plasticity of the material, ductility of the material, ability of material to drawn into the wires. Then brittleness of the material we consider. Then malleability, ability of material to be formed into the sheets. Then the toughness of the material. Then the machinability, ability to machine the component, machine the material. Then resilience, creep and fatigue. Hardness. These are the various mechanical properties which we consider while choosing, while making a choice for the material. As far as materials are concerned, जर आपल्या आजूबाजूला बघितलं तर most of the our mechanical components are made up of iron. Iron. Why iron? कारण हा एक strong material आहे, मशीनेबल आहे, त्याच्या वेगवेगळ्या प्रॉपर्टीजमध्ये डिझायरेबल प्रॉपर्टीज आहे. अँड अपार्ट फ्रॉम दॅट इट इज चीपली अवेलेबल. अर्थवर जर आपण सगळ्यात मेजर मेटल कोणचं आपल्याला दिसतोय तर दॅट इज आयरन. सो चीपली अवेलेबल आहे अँड दॅट्स वाय दिस इज मोस्टली यूज इन अवर डिझायनिंग ऑफ द मशीन कंपोनंट. सो आयरन, आपण मेटलर्जीमध्ये आयरन कार्बाइड बघितलं आणि त्यामध्ये कास्ट आयरन अँड दि स्टील याला आपण बघितलं आहे. डिपेंडिंग ऑन द पर्सेंटेज ऑफ कार्बन प्रेझेंट इन द आयरन दॅट कॅन बी कॅटेगराइज ॲज अ स्टील ॲज वेल ॲज अ कास्ट आयरन. सो कास्ट आयरन इज वन ऑफ द मेटल विच इज वाईडली यूज इन द मशीन कंपोनंट. सो कास्ट आयरन ऑब्विसली इट इज ऑप्टेंड बाय रीमेल्टिंग ऑफ द पीग आयरन ऑर आयरन ओर विथ कोक अँड लाईमस्टोन इन अ फर्नेस कॉल्ड ॲज अ कपोला. द प्रायमरीली अँड अलॉय ऑफ आयरन अँड कार्बन. ओके, सो वॉट वी कॅन कॉल्ड ॲज अ कास्ट आयरन्स वेन द पर्सेंटेज ऑफ द कार्बन varies from 1.7% to 4.5%, then that particular category of the iron we call it as a cast iron. It may contain small amount of silicons. We can call it as an impurities. These are the small amount of silicon, manganese, phosphorus and sulfur. Yamadhya Sushakta. The carbon in the cast iron is present in either two form, free carbon or graphite and combined carbon or cementite. As we know, cementite is one of the strongest structure in the iron. So iron carbon, cast iron, this is one of the most valuable material for the engineering purpose. One of the biggest reason for this, it is a low cost, then good casting characteristics. Casting characteristics, it can be casted very easily and can be given very very complicated shapes. हाय कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ, याची कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ ही अतिशय छान असतं. वियर रेझिस्टन्स अँड एक्सलंट मशीनॅबिलिटी, इट कॅन बी मशीन इझिली. सो दीज आर द सम ऑफ द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द कास्ट आयरन विच मेक्स इट वन ऑफ द अट्रॅक्टिव कॅन्डिडेट फॉर यूजिंग इन द मशीन डिझाईन. द कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ ऑफ कास्ट आयरन इज मच ग्रेटर दॅन द टेन्साइल स्ट्रेंथ. इफ यू लुक ॲट दिस, if you look at this, then you will come to know that compressive strength is 100 to 200 megapascal, sorry, tensile strength is 100 to 200, while compressive strength is quite larger, near about 4 times to 400 to 1000, 10 times larger. Okay, and shear strength is 120 megapascal. So obviously whenever we are going to design a component
and we are going to use a cast iron into that, ते कंपोनेंट कोणत्या स्ट्रेंथ साठी कुठल्या किंवा कुठल्या फेल्युअर साठी आपण डिझाईन करणार आहोत? कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथच्या फेल्युअर फेल्युअर इन कॉम्प्रेसिव्ह लोड साठी डिझाईन करू का? नाही, कारण त्याची कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ ही अतिशय जास्त आहे. तर तो जर फेल होईल तर तो जनरली टेन्साइल स्ट्रेंथ किंवा टेन्साइल स्ट्रेसेसमुळे फेल होईल किंवा शिअरमध्ये फेल होईल. सो ऑब्विसली कास्ट आयरन्स वेन वी आर गोइंग टू यूज वी विल जनरली डिझाईन द कंपोनंट फॉर द टेन्साइल फेल्युअर ऑर द शिअर फेल्युअर. टाइप्स ऑफ कास्ट आयरन ऑब्विसली डिपेंडिंग ऑन द परसेंटेज ऑफ कार्बन एंड वेरियस कंस्टिट्यूएंट कास्ट आयरन्स कैन अगेन बी देर आर द वेरियस टाइप्स. One is the grey cast iron, and we are going to see a standardization, Indian standards, which are used for designating these various types of metals, and in that cast irons. So grey cast iron, konala apan grey cast iron mantoy, the carbon percentage when in the is 3 to 3.5%. When the carbon percentage is 3 to 3.5%, silicon is 1 to 2.75%, manganese 0.4 to 1%, phosphorus 0.15 to 1%, sulfur 0.02 to 0.15%, and everything remaining is iron. Then whatever the cast iron we get, that is called as a gray cast iron. As we are saying, apart from iron and carbon, it is having silicon, it is having manganese, phosphorus, sulfur. मग याला आपण alloy steel म्हणू का? नाही. Whatever silicon, manganese, phosphorus, sulfurs are present, these we can say an impurities. Not आपण हे intentionally add करत नाही. परंतु या impurities ची जी limit आहे ती आपण या particular range मध्ये limit करतो. टू गेट द ग्रे कास्ट आयरन आपण त्याला इंटेन्शनली ॲड करत नाही जनरली, अँड दॅट्स वाय इट इज नॉट कॉल्ड ॲज अन अलॉईज. द ग्रे कलर इज ड्यू टू द फॅक्ट दॅट कार्बन इज प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ फ्री ग्राफाइट. फ्री ग्राफाइटच्या फॉर्ममध्ये कार्बन असतो आणि त्यामुळे त्याला ग्रे कलर येतो, अँड दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज अ ग्रे कास्ट आयरन. ॲज फार ॲज इंडियन स्टँडर्ड्स आर कन्सर्न, बिकॉज वेन एवर वी आर गोइंग टू यूज दिस डिफरंट मटेरियल्स, देर इज अ स्टँडर्डायझेशन डन. की इंडस्ट्रीजमध्ये प्रत्येक वेळेस प्रत्येक कॉम्बिनेशन हे काही डिफरंटली इव्हॉल्व करण्यात येणार नाही, तर एक स्टँडर्ड्स डेव्हलप करण्यात आले आहे आणि प्रत्येक मेटलला डेझिग्नेट करण्यासाठी देर आर सम स्टँडर्ड प्रोसिजर इज बिंग डेव्हलप. सो जनरली डिझाईन इंजिनियर डू नॉट फॉर्म्युलेट न्यू मटेरियल, तो काही न्यू मटेरियल फॉर्म्युलेट करत नाही किंवा डिझाईन करत नाही. तो काय करतो, स्टँडर्ड स्टँडर्डमध्ये जातो, स्टँडर्ड डिझाईन डाटा बुकमध्ये जातो, मटेरियलच्या स्टँडर्ड्स लिस्टमध्ये जातो आणि त्यानुसार एखादं मटेरियल चूज करतो की दिस पर्टिक्युलर मटेरियल आय एम गोइंग टू यूज, कारण त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स आणि त्याच्या प्रॉपर्टीज या ऑलरेडी नोन आहे थ्रू द एक्सपेरिमेंटेशन. सो अकॉर्डिंग टू द इंडियन स्टँडर्ड स्पेसिफिकेशन, द ग्रे कास्ट आयरन इज डेझिग्नेटेड बाय अल्फाबेट एफ जी. म्हणजे ज्याही IS designationच्या समोर FG लागलेलं असेल, इट मीन्स दॅट इट रिप्रेझेंट्स अ ग्रे कास्ट आयरन, फॉलोड बाय अ मिनिमम टेन्साइल स्ट्रेंथ इन मेगा पास्कल. फॉर एक्झाम्पल FG 150, वेन आय से FG 150, इट मीन्स दॅट इट इज अ ग्रे कास्ट आयरन अँड इट्स मॅक्झिमम टेन्साइल स्ट्रेंथ its minimum tensile strength is 150 megapascal or 150 newton per millimeter square. Similarly, FG220, it stands for, it is a gray cast iron and its minimum tensile strength is 220 megapascal. So, asha prakarche standards astat. डिझाईन इंजिनियर्सला या स्टँडर्ड्समधून एक मटेरियल चूज करायचं असतं डिपेंडिंग ऑन हिज रिक्वायरमेंट, अँड ही हॅज टू जस्ट टेल द सप्लायर की मला FG 220 मटेरियल पाहिजे की मला FG 350 मटेरियल पाहिजे. सो FG 350 जर तुम्ही म्हटलं तर ऑल ओव्हर इंडिया कुठेही जा, सेम मटेरियल अँड सेम मटेरियल विथ द सेम मेकॅनिकल प्रॉपर्टीज विल बी सप्लाइड टू यू, राईट? सो FG is a designation for the grey cast iron.
Then nodular or spheroidal graphite cast iron. So nodular or spheroidal graphite cast iron is also called as a ductile cast iron. यामध्ये डक्टिलिटी थोडीशी वाढलेली असते. द टाईप ऑफ कास्ट आयरन इज ऑप्टेंड बाय ऍडमिटिंग अ स्मॉल अमाऊंट ऑफ मॅग्नेशियम. यामध्ये थोडंसं मॅग्नेशियम ॲड केलं जातं 0.1 to 0.8% टू द मोल्टन ग्रे आयरन. देन ॲडिशन ऑफ मॅग्नेशियम कॉजेस द ग्राफाइट टू टेक द फॉर्म ऑफ स्मॉल नोडुल्स ऑर स्पेरॉइड्स इन्स्टेड ऑफ अ नॉर्मल अँग्युलर फ्लेक्स. म्हणजे याचा जो ग्रॅन्युलर स्ट्रक्चर आहे तो चेंज होतो आणि नोडुल्स फॉर्म होतात किंवा स्पेरॉइड्स फॉर्म होतात. अँड दॅट्स वाय इट इज कॉल्ड एज अ नोडुलर ऑर स्पेरॉइडल ग्राफाइट कास्ट आयरन. इट हॅज अ हाय फ्लुइडिटी कास्टॅबिलिटी. यामुळे काय होतं, याचा फ्लो जो आहे तो वाढतो आणि फ्लो वाढला म्हणजे कास्टिंग जे आहे कॉम्प्लिकेटेड शेपमध्ये जे कास्टिंग आपल्याला बनवायचं आहे फ्लो झाल्यामुळे तो वेगवेगळ्या कॅव्हिटीजमध्ये चांगल्या प्रकारे पसरतो. अँड दॅट्स वाय फ्लुइडिटी कास्टॅबिलिटी टेन्साईल स्ट्रेंथ इट इज हॅविंग अ गुड टफनेस वियर रेझिस्टन्स प्रेशर टाईटनेस वेल्डाबिलिटी अँड मशिनॅबिलिटी या कॅरेक्टरिस्टिक्स याच्या काय होत आहे इम्प्रूव्ह होत आहे. इट इज जनरली यूज फॉर कास्टिंग्स रिक्वायरिंग शॉक्स अँड इम्पॅक्ट रेझिस्टन्स. जिथे शॉक्स आणि इम्पॅक्ट रेझिस्टन्स असतो what happened, can you see the screen? Yes sir. Dishtay tumhala? No sir. No sir. Okay, now yes, okay sir. So yes, jeva doctor ata dishtay okay jeva shock absorbing capacity aplyala changli paije asto impact resistance changla paije asto at that time we will go for the nodular or spheroidal cast iron. So he generally hydraulic cylinders, cylindrical heads, rolls and rolling mills la banavnyasathi generally yacha vapar kela jato. Whenever we will use a nodular or spheroidal graphite cast iron, at that time it's again having a special designation, and this designation it is designated बाय द लेटर एस जी. सो एस जी जेव्हा येईल तेव्हा तो नोडुलर ऑर स्पेरॉइडल ग्राफाइटल कास्ट आयरन आहे असं आपण म्हणतो. अँड दिस लेटर एस जी विल बी फॉलोड बाय मिनिमम टेन्साइल स्ट्रेंथ सेम इन मेगा पास्कल ऑर इन न्यूटन पर एम एम स्क्वेअर अँड अ परसेंटेज इलॉन्गेशन ॲट इट इज हॅविंग अ गुड टेन्साइल स्ट्रेंथ. फॉर एक्झाम्पल एस जी 400 oblique 15, it means that this is a nodular or spheroidal graphite cast iron. It is having a minimum tensile strength as a 400 megapascal, and its minimum percentage elongation it is 15%. Manje ha 15% parent elongate hu shakto without failure. That is what स्टँडर्ड डेझिग्नेशन. सो स्पेरॉइडल ऑर ग्राफाइट कास्ट आयरन जर असेल आणि तुम्हाला कुठलं चूज करायचं असेल, अगेन देअर आर द टेबल्स, स्टँडर्ड इंडियन स्टँडर्ड टेबल्स. सो वेन आय से एस जी 900 oblique 2, म्हणजे याची हा कोणचा आहे, एस जी स्टँड्स फॉर स्पेरॉइडल ग्राफाइट कास्ट आयरन. इट्स मिनिमम टेन्साइल स्ट्रेंथ इज 900 मेगा पास्कल अँड मिनिमम परसेंटेज इलॉन्गेशन इज 2%. Like this. So from this table you can choose whatever the material or whatever the type of a spheroidal graphite cast iron you want to use in the your design. So this is cast iron. यामध्ये impurities आहेत, परंतु कुठलाही constituents आपण major प्रमाणात टाकलेला नाही आहे. कुठलाही दुसरा मटेरियल जर आपण मेजर प्रमाणात टाकतो टू इम्प्रूव द मेकॅनिकल ऑर अदर प्रॉपर्टीज ऑफ द कास्ट आयरन, देन दॅट आर कॉल्ड एज अ अलॉय कास्ट आयरन. द अलॉय कास्ट आयरन इज प्रोड्यूस्ड बाय ॲडिंग द अलॉइंग एलिमेंट्स लाईक निकेल, क्रोमियम, मॉलिबेडिनियम, कॉपर, मॅग्नीज. सफिशियंट अमाऊंटमध्ये जर तुम्ही त्यामध्ये इंटेन्शनली टाकत आहात, देन दॅट इज कॉल्ड एज अन अलॉय कास्ट आयरन. कशासाठी आपण करतोय, टू इम्प्रूव्ह इट्स प्रॉपर्टीज. दिस अलॉइंग एलिमेंट्स गिव मोर स्ट्रेंथ अँड रिझल्ट इन इम्प्रूव्हमेंट ऑफ प्रॉपर्टीज. द अलॉय कास्ट आयरन हॅज
property has special properties like increased strength, high wear resistance, corrosion resistance or heat resistance. So ये काही या properties improve करण्यासाठी आपण वेगवेगळे components, वेगवेगळे materials त्यात add करतो आणि त्याला आपण alloy cast iron म्हणतो. So these alloy cast irons are extensively used in the gears in automobile parts like cylinder, piston, piston ring, crank, crankshaft, crankshaft sprockets, wheels, pulleys, brake drum. यामध्ये जनरली या अलॉय कास्ट आयरन्सचा यूज केला जातो. ओके, वेन एवर वी सी दिस कास्ट आयरन्स त्यामध्ये काही इम्प्युरिटीज असतात असं आपण म्हटलं. या इम्प्युरिटीजचा यावर काही परिणाम होतो. व्हॉट दिस आर सिलिकॉन्स असेल, इट मे बी प्रेझेंट इन द कास्ट आयरन अप टू 4%. इट प्रोव्हाइड्स द फॉर्मेशन ऑफ फ्री ग्राफाइट विच मेक्स द आयरन सॉफ्ट अँड इझिली मशीनेबल. सिलिकॉन्स असेल आणि अप टू 4% असेल तर यामुळे फ्री ग्राफाइट फॉर्म होतात आणि दिस बिकॉज ऑफ दिस दिस आयरन बिकम सॉफ्ट अँड बिकॉज ऑफ दॅट याची मशीनेबिलिटी वाढते. इट ऑल्सो प्रोड्यूस साऊंड कास्टिंग फ्री फ्रॉम ब्लो होल्स बिकॉज ऑफ इट्स हाय अफिनिटी फॉर ऑक्सिजन. यामुळे कास्टॅबिलिटी सुद्धा वाढतं, परंतु ऑब्व्हियसली याला अप टू 4% लिमिट केला जातं. सो सिलिकॉन अप टू 4% असेल तर काही पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आपल्या कास्ट आयरनवर होतो, आपल्या वेगवेगळ्या प्रॉपर्टीजवर होतो. सल्फर, इट मेक्स द कास्ट आयरन हार्ड अँड ब्रिटल. सल्फर जर जास्त प्रमाणात असेल तर कास्ट आयरन हार्ड होतो. सिलिकॉन त्याला सॉफ्ट करतंय तर सल्फर त्याला हार्ड करतंय आणि ब्रिटल करतंय. सिन्स टू मच सल्फर गिव्ज अनसाऊंड कास्टिंग. याच्यामुळे जर तो ब्रिटल झाला तर कास्टिंग साऊंड बनत नाही, म्हणजे त्यामध्ये काही होल्स क्रॅक्स डेव्हलप होतात. देअर फोर इट शुड बी कॅप्ट वेल बिलो 0.1%. म्हणजे सल्फरचं पर्सेंटेज 0.1% पेक्षा कमी असावं, कारण त्याचं जर पर्सेंटेज वाढलं तर इट इज हॅव्हिंग ॲडवर्स इफेक्ट ऑन द कास्टिंग क्वालिटी अँड इट द कास्ट आयरन बिकम्स ब्रिटल. मॅंगनीज, इट मेक्स द कास्ट आयरन व्हाईट अँड हार्ड. इट इज ऑफन केप्ट बिलो 0.75%. तो मॅंगनीजमुळे सुद्धा कास्ट आयरन हा व्हाईट होतं आणि हार्ड बनतं आणि त्याला 0.75%पेक्षा कमी ठेवला जातो. इट हेल्प्स टू एक्झर्ट अ कंट्रोलिंग इन्फ्लुएन्स ओवर द हार्मफुल इफेक्ट्स ऑफ सल्फर. मॅंगनीजचं मॅंगनीज प्रेझेंट असला तर सल्फरचा इफेक्ट आपण नलिफाय करू शकतो, बट ऑब्व्हियसली मॅंगनीजचं पर्सेंटेजसुद्धा 0.75%पेक्षा जास्त वाढू नये. फॉस्फरस, इट एड्स फ्युजिबिलिटी अँड फ्लुइडिटी इन द कास्ट आयरन. फॉस्फरसमुळे फ्लुइडिटी वाढतो, म्हणजे फ्लो जो होण्याची टेंडन्सी आहे मोल्टन आयरनची ती वाढते, पण त्यामुळे ब्रिटलनेस येतं, म्हणजे तो ब्रिटल बनतो. इम्पॅक्ट आला की तो तुटून जाईल, त्याचे तुकडे होतील. इट इज रेअरली अलाउड टू एक्सिड 1%. फॉस्फरस 1%पेक्षा जास्त जनरली नसतं कास्ट आयरनमध्ये. फॉस्फरस आयरन्स आर यूजफुल फॉर कास्टिंग ऑफ इंट्रिकेट डिझाईन. असं जसं म्हटलं आहे, फॉस्फरसमुळे फ्ल्युइडिटी वाढतं. फ्ल्युइडिटी वाढल्यामुळे काय होतं आहे, कॉम्प्लिकेटेड कोर्स असतील, कॉम्प्लिकेटेड मोल्ड असेल, तर त्यामध्ये वेगवेगळ्या जागी तो फ्लो होण्यास मदत होतो आणि त्यामुळे तुम्ही कॉम्प्लिकेटेड कास्टिंग तयार करू शकता. सो ऑब्व्हियसली, बट इट शुड नॉट बी मोर दॅन 1%. सो दिस इज अबाउट द व्हेरियस इम्प्युरिटीज. जेव्हा आपण आयरन ओर घेतो, यामध्ये सिलिकॉन, सल्फर, मॅंगनीज, फॉस्फर हे असतं, परंतु त्याचं पर्सेंटेज वी हॅव टू कंट्रोल. ओके, नाउ कास्ट आयरन वी हॅव सीन. अपार्ट फ्रॉम कास्ट आयरन, स्टीलसुद्धा आपण यूज करतो आणि स्टील्सला सुद्धा स्टँडर्डाइज केलेलं आहे, त्याचे डेझिग्नेशन्स इंडियन स्टँडर्ड्समध्ये आहे. सो व्हॉट इज द स्टील? जेव्हा पर्सेंटेज ऑफ कार्बन इन द आयरन इज मॅक्झिमम अप टू 1.5%, देन दॅट व्हॉट एवर द मेटल वी गेट वी कॉल्ड इट ॲज अ स्टील. द कार्बन ऑकर्स इन द फॉर्म ऑफ आयरन कार्बाइड बिकॉज इट्स ॲबिलिटी टू इन्क्रीज द हार्डनेस अँड स्ट्रेंथ ऑफ द स्टील. द अदर एलिमेंट विच मे प्रेझेंट इन द स्टील अपार्ट फ्रॉम कार्बन इज अ सिलिकॉन, सल्फर, फॉस्फरस अँड मॅंगनीज. जसं आपण म्हटलं, हे इम्प्युरिटीच्या फॉर्ममध्ये राहतातच, त्यामुळे फक्त याचं पर्सेंटेज आपल्याला कंट्रोल करायचं असतं. मोस्ट ऑफ द स्टील प्रोड्यूस नावडेज इज कॉल्ड ॲज अ प्लेन कार्बन स्टील ऑर सिम्पली कार्बन स्टील. म्हणजे यामध्ये दुसरे कुठलेही अलॉईज आपण टाकलेले नाही, कार्बनचं पर्सेंटेज मात्र आपण कंट्रोल केलेलं आहे इन द आयरन अप टू 1.5%, अँड दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज अ प्लेन कार्बन स्टील.
So this carbon steel is defined as a carbon steel which has a properties mainly due to its carbon content. Yes, a carbon percentage mule yacha properties control hota hai, and that's why it is called as a plain carbon steel. This carbon plain carbon steel does not contain more than 0.5% of the silicon and 1.5% of the manganese. Silicon's a percentage 0.5% and manganese 1.5% rather. Okay, as far as depending on the percentage of carbon available, these steels can again be classified as dead mild steel up to 0.15%, low carbon steel or the mild steel, that is 0.5% to 0.45% carbon percentage असणार यामध्ये, medium carbon steel यामध्ये कार्बन परसेंटेज जे आहे दॅट इज 0.45 टू 0.8% कार्बन, अँड हाय कार्बन स्टील हियर द कार्बन परसेंटेज इज फ्रॉम 0.8% टू 1.5%. ओके, सो दॅट इज व्हॉट. नाउ हाउ वी आर गोइंग टू डेजिग्नेट दिस कार्बन स्टील. देर आर टू टाइप्स ऑफ डेजिग्नेशन ऑफ द स्टील्स. वन इज ऑन द बेसिस ऑफ मेकॅनिकल प्रॉपर्टीज, म्हणजे त्याची टेन्साइल स्ट्रेंथच्या बेसिसवर. These steels are carbon and alloy steels where main criteria is the selection is inspection of steel in the tensile strength or the yield strength. So mechanical property cha basis var jar apan tyala designate kartoy tar to tensile strength kiwa yield stress stress cha basis var tyala apan designate karnar aho. So according to Indian standard, these steels are designated by the symbol Fe or FeE. ओके, सो जर ते स्टील असेल तर त्याला जनरली एफ ई किंवा एफ ई या लेटर्सनी डेजिग्नेट करतात. डिपेंडिंग वेदर द स्टील हॅज बीन स्पेसिफाईड ऑन द डेजिग्नेशन ऑन द बेसिस ऑफ टेन्साइल स्ट्रेंथ. जर टेन्साइल स्ट्रेंथच्या बेसिसवर त्याला जर डेजिग्नेट करण्यात येत असेल तर फक्त एफ ई लेटर वापरला जातोय, आणि त्याला जर इल्ड स्ट्रेंथच्या बेसिसवर डेजिग्नेट करायचं आहे देन that particular designation or later use is FeE, right? And these letters will be followed by minimum tensile strength or yield strength. म्हणजे एफ ई नंतर जो काही लेटर येईल, जो काही नंबर येईल, तो त्याचा टेन्साइल स्ट्रेंथ, मिनिमम टेन्साइल स्ट्रेंथ डेजिग्नेट करेल, आणि एफ ई नंतर जो काही नंबर एल दॅट विल डेजिग्नेट द इल्ड स्ट्रेंथ ऑफ दॅट पर्टिक्युलर मटेरियल. फॉर एक्झाम्पल एफ ई 290, इट मीन्स दॅट अ स्टील हॅविंग अ मिनिमम टेन्साइल स्ट्रेंथ ऑफ 219 न्यूटन पर मिलीमीटर स्क्वेअर ऑर 290 मेगा पास्कल. अँड एफ ई 220 स्टँड्स फॉर a steel having a yield strength of 220 newton per millimeter square or 220 megapascal, right? So Fe kiwa Fe later ala tevha steel ahe he apan consider kartoy, ani Fe nantar tyachi minimum tensile strength dili jato, ani Fe nantar tyachi minimum yield strength designate keli jato in Indian standards. So these are the various we can say table for the Indian standard for designating the steels. Standards ahet, standard steels ahe. तुम्हाला जर कुठलाही मटेरियल पाहिजे असेल तर रोलिंग मिल किंवा स्टील इंडस्ट्रीला तुम्हाला फक्त ऑर्डर द्यावं लागतं की आय नीड अ स्टील हॅविंग अ प्रॉपर्टी Fe 330 मला सप्लाय करा. Fe 330 जेव्हा व्हेन यू से इट मीन्स दॅट टेन्साइल स्टील हॅविंग अ टेन्साइल स्ट्रेंथ ऑफ 310. तर हा कसा मॅन्युफॅक्चर करायचं, त्यामध्ये कार्बन कॉन्स्टिट्युएंट्स किती राहतील, वेगवेगळ्या इम्प्युरिटीजला किती कंट्रोल करायचं, एव्हरीथिंग इज नोन टू दॅट पर्टिक्युलर स्टील इंडस्ट्री अँड दे विल मॅन्युफॅक्चर दॅट पर्टिक्युलर स्टील इन द डिझायर्ड शेप्स अँड साईज अँड दॅट विल बी सप्लाय टू यू. ओके, सो दिस इज द डेजिग्नेशन ऑफ स्टील ऑन द बेसिस ऑफ मेकॅनिकल प्रॉपर्टी. Steels can be designated on the basis of chemical composition also. Okay, so when we are going to use designation on the basis of chemical composition, chemical composition manje kay, carbon kiti present ahe,
त्यामध्ये मॅग्नीज किती प्रेझेंट आहे किंवा दुसरे कॉन्स्टिट्युएंट जर तुम्ही टाकत असाल तर ते किती प्रेझेंट आहे यासाठी. सो ॲज पर इंडियन स्टँडर्ड दिस इज डेझिग्नेटेड ॲज फिगर इंडिकेटिंग 100 टाइम्स. द पहिले एक फिगर येणार आणि ती फिगर काय 100 टाइम्स द ॲव्हरेज पर्सेंटेज ऑफ कार्बन कंटेंट फॉलोड बाय द लेटर सी. फर्स्ट देअर विल बी अ वन नंबर. दिस नंबर इज नथिंग बट दिस नंबर मल्टीप्लाइड बाय 100. सो दिस डेजिग्नेट द पर्सेंटेज ऑफ कार्बन प्रेझेंट इन द स्टील फॉलोड बाय सी. सी इंडिकेट्स फॉर द कार्बन फॉलोड बाय फिगर इंडिकेटिंग 10 टाइम्स द ॲव्हरेज परसेंटेज ऑफ मॅग्नीज. त्यामध्ये मॅग्नीज किती पर आहे तो नंबर येणार. दॅट नंबर मल्टीप्लाइड बाय 10 और 10 टाइम्स दॅट नंबर. द फिगर मल्टीप्लाइंग फिगर आफ्टर मल्टीप्लाइंग शॅल बी राउंडेड ऑफ टू द नियरेस्ट इंटीजर. फॉर एक्झाम्पल वेन आय से 20C8. ओके 20C8 म्हणजे काय 20. सो दिस कार्बन कंटेन्स 20 इज नथिंग बट ॲव्हरेज पर्सेंटेज ऑफ कार्बन. या 20 जर तुम्ही 100 डिवाइड केलं तर तुम्हाला काय मिळेल 0.2. सो इट मीन्स दॅट धिस स्टील कंटेन्स 0.2%. ॲव्हरेज पर्सेंटेज ऑफ कार्बन इन दॅट स्टील इज 0.2%. वेन आय से ॲव्हरेज पर्सेंटेज इट मीन्स दॅट हा 0.15 to 0.25% पर्यंत हा कार्बन पर्सेंटेज व्हॅरी होऊ शकतो. ॲव्हरेज पर्सेंटेज इज 0.2%, राईट. सी स्टँड्स फॉर कार्बन. आणि त्यानंतरचा जो नंबर येतोय दॅट नंबर इंडिकेट्स द पर्सेंटेज ऑफ मॅग्नीज इन इन द मल्टिप्लिकेशन ऑफ 10. म्हणजे वेन आय से 8 divided by 10 सो दॅट विल बी 0.8. सो 0.8% ऑफ मॅग्नीज मे बी प्रेझेंट इन द स्टील अँड दॅट इज ॲव्हरेज पर्सेंटेज. सो दिस कॅन बी 0.6 to 0.9, व्हेरी बिटवीन 0.6 to 0.9. ॲव्हरेज इज 0.75, ज्याला आपण राऊंडिंग ऑफ केलं 0.8%. सो दिस टाईप ऑफ डेझिग्नेशन्स आर जनरली यूज ऑन द बेसिस ऑफ केमिकल कंपोजिशन. सो 20C8 असं पण मी त्या स्टीलला म्हणू शकतो. आणि इथे आपण काय कंट्रोल करतोय तर केमिकल कंपोजिशन, कार्बन पर्सेंटेज, मॅग्नीज पर्सेंटेज स्पेसिफिकली आपण सांगतोय. म्हणजे तुम्हाला जर केमिकल कंपोजिशन आवश्यक असेल तर तुम्ही या प्रकारे डेझिग्नेशन्स देऊ शकता. आणि तुम्हाला जर मेकॅनिकल प्रॉपर्टीज आवश्यक असतील तर तुम्ही FE किंवा FEEच्या फॉर्ममध्ये त्याला डेझिग्नेट किंवा त्याला ऑर्डर करू शकता. सो दॅट इज व्हॉट दीज आर द इंडियन स्टँडर्ड्स. डिफरंट टेबल्स आर अवेलेबल फॉर दॅट. सो दिस इज फॉर द केमिकल कंपोजिशन्स ऑफ द स्टील 4C2. इट स्टँड्स फॉर मॅक्झिमम पर्सेंटेज ऑफ कार्बन इज 0.08%. ॲव्हरेज इज 4%. ॲव्हरेज इज 0.04%. बघा इथे 4C2 4 divided by 100, हाऊ मच इट कम्स 0.04. याचा अर्थ काय, ॲव्हरेज पर्सेंटेज ऑफ कार्बन इन दॅट स्टील इज 0.04. मॅक्झिमम पर्सेंटेज ऑफ कार्बन कॅन बी 0.08%. वाईल मॅग्नीजचं पर्सेंटेज 2 divided by 10, इट मीन्स दॅट 0.2. दिस पर्सेंटेज ॲव्हरेज पर्सेंटेज कॅन बी 0.2. मॅग्नीज पर्सेंटेज इज 0.2 आणि मॅक्झिमम ही किती राहू शकतं तर 0.4. अशा प्रकारे त्याला डेझिग्नेट केलेलं आहे, स्टँडर्डाइज केलेलं आहे. आणि हे स्टँडर्ड्स आपण डायरेक्टली यूज करू शकतो. So these are the Indian standards tables. Apart from that, pre-cutting steels, a free-cutting steel contains sulfur and phosphorus. These steels have a high sulfur content than the carbon steels. Sulfur content here amadhe jaast asto carbon steel peksha. In general, the carbon content of such steels vary from 0.1% to 0.45% and sulfur from 0.08% to 0.3%. These steels are used where rapid machining is the prime requirement. म्हणजे हा याची कटिंग मशीनॅबिलिटी खूप चांगली असतं. फार इझिली आपण याला कट करू शकतो. आणि जिथे कटिंग आपल्याला आवश्यक आहे तिथे जनरली आपण रॅपिड मशीनिंग स्टील इज यूज करतोय. ॲज पर ॲज इंडियन स्टँडर्ड्स आर कन्सर्न, अगेन हियर डेझिग्नेट दीज आर डेझिग्नेटेड इन द सेम वे.
that is figure first figure G असेल ती 100 times the average percentage of carbon followed by the letter C followed by the letter C, then the figure indicating 10 times the average percentage of manganese आणि त्यानंतर पुन्हा एक सिंबॉल ऐड करण्यात आलेला आहे दैट इज S which shows the sulfur percentage followed by indicating the 100 times the average content of the sulfur. सल्फरच्या जागी जर लीड असेल तर ऑब्व्हियसली एस च्या जागी पी बी यूज करतात ओके इन द फ्री कटिंग स्टील. फॉर एक्झाम्पल 10C8S10 डिवायडेड बाय 100 म्हणजे 0.1% कार्बन आहे ॲव्हरेज 8 मॅग्नीज परसेंटेज डिवायडेड बाय 10 म्हणजे 0.8% मॅग्नीज आहे आणि यस लेटर फॉलोड बाय 10 इट मीन्स दॅट यस नंतरचा जो लेटर आहे त्याला डिवाइड बाय 100 करायचं आहे दॅट इज 0.1. सो ॲव्हरेज परसेंटेज ऑफ सल्फर इज 0.1. यामध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला दिसतं की ॲव्हरेज परसेंटेज जे आहे स्टील कार्बनचं ते 0.1% आहे, मॅक्झिमम ही 0.15% असू शकतं. सिलिकॉनचं परसेंटेज यामध्ये ॲव्हरेज 0.1 आहे, हे 0.05 टू 0.3% व्हेरी होऊ शकतं. मॅग्नीजचं 0.8 आहे, हे 0.6 टू 0.9% व्हेरी होऊ शकतो. सो दॅट इज व्हॉट दीज आर द डेजिग्नेशन आणि हे स्टँडर्ड्स आहे. या स्टँडर्डनुसार तुम्हाला कार्बन परसेंटेज किती, सिलिकॉन किती, मॅग्नीज किती, सल्फर किती हे सगळं लक्षात येत आहे. तो याकडे पाहून आपण कुठलाही मटेरियल चूज करू शकतो. देन नेक्स्ट टाईप ऑफ मटेरियल दॅट इज लो अँड मिडियम अलॉय स्टील. आता अलॉय स्टील ऑब्व्हियसली इथे आपण कुठलं तरी कंपोनंट, कुठला तरी मेटल हा इंटेन्शनली ॲड करणार आहो आणि त्याचं परसेंटेज कंट्रोल करणार आहो अँड दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज अन अलॉय स्टील्स. अगेन ॲज पर द इंडियन स्टँडर्ड्स दिस इज रिप्रेझेंटेड ॲज पहिले एक लेटर येणार फॉलोड बाय द लेटर सी, नंबर येणार फॉलोड बाय द लेटर सी. पहिला जो लेटर आहे दॅट इज 100 टाइम्स द ॲव्हरेज परसेंटेज ऑफ कार्बन अँड देन द केमिकल सिम्बॉल फॉर अलॉइंग एलिमेंट. कुठले आपण क्रेमियम, निकेल, मॉलिब्डेनियम, सिलिकॉन हे आपण वापरणार आहो तर ऑब्व्हियसली जो कोणचा कंपोनंट आपण वापरणार आहो त्याचं एलिमेंटचं नाव येणार. फॉर एक्झाम्पल क्रोमियम सी आर, सी ओ, एन आय, एम एन, एस आय, डब्ल्यू आणि मल्टिप्लाइंग फॅक्टर याच्यासाठी 4-4 असणार. ॲल्युमिनियम जर तुम्ही ॲड करताय, Al Be, झिरकोनियम ॲड करताय तर त्याचा परसेंटेज काय येणार, 10 मल्टिप्लाइंग फॅक्टर काय येणार, 10 येणार. आणि PsNn हे जर ॲड करतात आहे त्याचा परसेंट, फॉस्फरस ॲड करताय तर त्याचा मल्टिप्लाइंग फॅक्टर 100 येईल. सो दीज आर द इंडियन स्टँडर्ड्स थ्रू विच दिस इज बिंग डेजिग्नेटेड. सो दीज आर द व्हेरियस टाईप्स ऑफ स्टील्स. जर हाय अलॉय स्टील्स असेल दीज आर द लो अलॉय स्टील्स. लो अलॉय स्टील्स म्हणजे काय, तर अलॉइंग एलिमेंटचं परसेंटेज हे कमी असणार आहे. हाय अलॉय स्टील्स म्हणजे एक मेजर क्वांटिटीमध्ये दुसरा एलिमेंट आपण ॲड करतोय दॅट इज वाय इट इज कॉल्ड ॲज अन हाय अलॉय स्टील. सो हिअर इन द हाय अलॉय स्टील दीज आर जनरली डेजिग्नेटेड इन इंडिया स्टँडर्ड बाय द लेटर एक्स. ओके सो फिगर इंडिकेटिंग 100 टाइम्स द परसेंटेज ऑफ कार्बन कंटेंट. सो जनरली याला आपण X10Cr18Ni9 यामध्ये काय आहे, 10 एक्स म्हणजे हाय अलॉय स्टील आहे. त्यानंतर क्रोमियमचं परसेंटेज, कार्बनचं परसेंटेज 0.1% आहे, क्रोमियम 18 आणि निकेल 9. सो अशा प्रकारे याला डिफाईंड केला जातं. दॅट इज परसेंटेज ऑफ कार्बन इज 0.1%, क्रोमियम इज 18% अँड निकेल इज 9%. जेव्हा आपण म्हणतो 18% क्रोमियम त्यामध्ये आहे म्हणजे मेजर अमाऊंटमध्ये आपण क्रोमियम टाकलेलं आहे. 9% निकेल आहे म्हणजे मेजर अमाऊंट आहे आणि दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज अन हाय अलॉय स्टील्स आणि याला जनरली लेटर एक्सनी डेसिग्नेट केल्या जातं. ओके सो दिस इज व्हॉट व्हेरियस मेटल्स आर देअर
आणि या मेटल्सला अशा प्रकारे डेजिग्नेट केला जातो. ॲज अ डिझाईन इंजिनियर आपल्यासाठी हे कशाला माहीत असायला हवं, डिझाईन इंजिनियर हा नवीन मेटल तयार करत नाही, मात्र एक्झिस्टिंग मेटल जे आहे ते त्याच्या नीडला जे सूट करतात ते तो चूज करतो आणि ते तो डेजिग्नेट करतो की आय एम गोइंग टू यूज दिस पर्टिक्युलर मटेरियल. Fe120 मी यूज करतोय. वेन आय से Fe120 हे भारतामध्ये कुठेही जा तर Fe120 म्हणजे सेम टाईपचं मटेरियल तुम्हाला मिळणार आहे. तुम्हाला त्याच्याबद्दल फारसं बोलण्याची गरज नाही आहे किंवा एक्सप्लेन करण्याची गरज नाही. सो दिस टाईप ऑफ स्टँडर्डायझेशन इज बिंग डन. मग स्टँडर्डायझेशनची गरज काय आहे, मेटलमध्ये स्टँडर्डायझेशन झालेलं आहे का, असं नाही. सो डिझाईन इंजिनियर्सला लॉट ऑफ वर्क करावं लागतं आणि त्याचे काम कमी करण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टींचं स्टँडर्डायझेशन केलं गेलं आहे. मेटलचं स्टँडर्डायझेशन आहे, फास्टनर्सचं स्टँडर्डायझेशन आहे, व्हेरियस जॉईनिंग एलिमेंट्सचं स्टँडर्डायझेशन्स आहे, कपलिंग्स जे आपण यूज करतो त्याचं स्टँडर्डायझेशन्स आहे. मीन्स ॲज अ डिझाईन इंजिनियर तुमचं काम हे कमी व्हावं, ॲज अ डिझाईन इंजिनियरचं वेगवेगळ्या प्रकारचं स्टँडर्डायझेशन व्हावं. याचा उपयोग काय आहे, तर याचा उपयोग खूप सगळा होतो. एक युनिव्हर्सल स्टँडर्डायझेशन जर झालं तर कन्फ्युजन होत नाही, कुठलेही कंपोनंट कुठेही मिळू शकतात. मॅन्युफॅक्चरर्स किंवा व्हेंडर्स यांच्यामधलं कम्युनिकेशन हे अतिशय चांगलं होतं. सो दॅट आर द व्हेरियस ॲडव्हान्टेजेस ऑफ स्टँडर्डायझेशन. सो व्हॉट स्टँडर्डायझेशन्स आर ॲडव्हान्टेजेस, इम्प्रूव्हमेंट इन युनिव्हर्सल टेक्निकल कम्युनिकेशन अँड म्युच्युअल अंडरस्टँडिंग. म्हणजे डिझाईन इंजिनियरला जेव्हा वेगवेगळ्या लोकांसोबत कम्युनिकेट करायचं असतं फॉर वेगवेग डिफरंट टाईप्स ऑफ कंपोनंट्स, त्याला मटेरियलबद्दल, त्याला वेगवेगळ्या फास्टनर्सबद्दल, त्याला वेगवेगळ्या जॉईनिंग एलिमेंट्सबद्दल जर कम्युनिकेशन करायचं आहे, कपलिंग्सबद्दल कम्युनिकेशन करायचं आहे, तर त्याला खूप सगळं एक्सप्लेन करण्याची गरज नाही आहे. त्याला स्टँडर्ड कोड जर त्यांनी सांगितला तर तो त्याला पण कळतो, त्याच्या व्हेंडर्सला पण कळतो, सप्लायर्सला पण कळतो, आणि त्यामुळे कम्युनिकेशन, टेक्निकल कम्युनिकेशन हे अतिशय सुलभ होतं, म्युच्युअल अंडरस्टँडिंग हे अतिशय चांगलं होतं. देअर इज नो चान्स ऑफ वॉट वी कॅन से कन्फ्युजन. कन्फ्युजन नाही, मला तर वाटलं बा तुम्ही हे मागितलं, असं नाही. स्टँडर्ड कोड सांगितला की ऑब्व्हियसली तो तुम्ही दिल्लीवरून बोलवा, कलकत्त्यावरून बोलवा किंवा चेन्नईवरून बोलवा, सेम कंपोनंट यू विल गेट. फॅसिलेशन ऑफ इंटरनॅशनल एक्सचेंज ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. तुमचे जे प्रॉडक्ट्स आहेत, इंडियन स्टँडर्ड्स जे आहेत ते इंटरनॅशनल स्टँडर्ड्सला धरून आहेत. सो इव्हन तुम्ही जर बाहेरच्या देशातून काही कंपोनंट्स मागवत आहे किंवा बाहेरच्या देशामध्ये सप्लाय करत आहात, तर हे अतिशय सिम्पल होतं, कारण देर इज नो कन्फ्युजन. इंटरनॅशनल एक्सचेंज ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस आर व्हेरी इझिली. म्हणजे आजकाल काय होतं आहे की इंडियामध्ये मॅन्युफॅक्चरिंग होतं आहे आणि इंटरनॅशनल कंपनीज ज्या आहेत त्या इंडियामध्ये कंपोनंट्स मॅन्युफॅक्चर करतात, ते आपण तिकडे सप्लाय करतो आणि ते त्यांना असेंबल करतात आहे. सो हे जे त्यांना जे काही आपल्याला कम्युनिकेशन करायचं आहे की मला अशा प्रकारचा कंपोनंट पाहिजे, मला अशा प्रकारचं मटेरियल त्यामध्ये पाहिजे आहे, सो ऑब्व्हियसली हे फॅसिलेशन फार इझिली होतं बिकॉज ऑफ स्टँडर्डायझेशन, कारण कन्फ्युजनचा चान्स नाही. रिमूव्हल ऑफ टेक्निकल बॅरियर्स टू ट्रेड्स. टेक्निकल बॅरियर्स नाही की नाही बा इंडियामध्ये हाच मटेरियल उपलब्ध आहे. इंडियामध्ये Fe120 ज्याला म्हणतो तो US मध्ये काहीतरी वेगळाच आहे, असं नाही. Fe120 हा इंडियामध्ये म्हणा की US मध्ये म्हणा, हा कसा असणार, सेम असणार. ट्रान्सफर ऑफ टेक्नॉलॉजी विल बी इझियर. युनिफॉर्म टर्मिनॉलॉजी इज क्रिएटेड, म्हणजे लँग्वेज एक झाली आहे. Fe120 इज सेम फॉर एव्हरीवन. साईज अँड डायमेन्शन्स आर कोऑर्डिनेटेड अँड अडॉप्टेड. राईट, बघा स्टँडर्डायझेशन हे बऱ्याच ठिकाणी झालं, सगळ्या ठिकाणी जनरली करण्यात आलेलं आहे. जसं आपण म्हणतोय की आपल्याकडे पाईपलाईन आहे, नळाची पाईपलाईन आहे आणि अर्धा इंची पाईप आहे आणि त्याला तुम्हाला कपलर आणायचं आहे त्याचं, तर तुम्ही कुठल्याही कंपनीचं जा, तुम्ही हार्डवेअर शॉपमध्ये जा आणि त्याला म्हणा अर्धा इंची कपलिंग पाहिजे आहे. कुठल्याही दुकानातून घेतलं ते तुमच्या घरी त्या नळाच्या याला लागणार, बरोबर आहे ना? का लागणार आहे, कोणी बनवलं असलं तरी, परंतु ते स्टँडर्ड साईजमध्ये बनवलं आहे. जेव्हा कपलिंग म्हणतोय तर ते अर्ध्या इंचीचं कपलिंग, म्हणजे कोणीही मॅन्युफॅक्चर केलं तर त्या साईज आणि याच्यात मॅन्युफॅक्चर करणार आहे. अँड दॅट्स वाय कुठल्याही कंपनीचं जरी आपण आणलं तरी त्याला काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही नळ फिटिंग आणता आहे, कुठल्याही कंपनीचा आणा, अर्धा इंचीचा नळ आणा, तो बरोबर त्या कपलिंगमध्ये व्यवस्थित फिट होणार आहे. सो साईजेस अँड डायमेन्शन्स,
तर अशा प्रकारे आपण त्याला स्टँडर्डायझेशनचा एक उपयोग होतो, नाही का? नट बोल्ट आणा, नट बोल्ट यम एटचा नट बोल्ट जर तुम्ही आणला तर यम एटचा नट बोल्ट हा कुठल्याही प्रकारच्या दुकानातून जरी घेतला तरी तो सेम साईज आणि शेपचा तुम्हाला मिळाला, त्यामुळे व्हेरायटीचं रिडक्शन होतं आहे. आणि डिझाईन इंजिनियरचा प्रयत्न काय राहतो, ॲज फर ॲज पॉसिबल त्याच्या पूर्ण प्रॉडक्टमध्ये स्टँडर्ड कंपोनंट्स तो यूज करणार, म्हणजे नट बोल्ट्स आहेत, फास्टनर्स आहेत, हे जर स्टँडर्ड्स असतील तर त्याला रिडिझाईन करण्याची गरज नाही आहे आणि सप्लायरला स्पेशली तो मॅन्युफॅक्चर करण्याची गरज नाही, मार्केटमध्ये उपलब्ध असलेले आपण डायरेक्टली लावू शकतो. सो दॅट इज द यूज, सो दॅट इज द बेनिफिट. फंक्शनल रिक्वायरमेंट्स अँड कॅरेक्टरिस्टिक्स आर स्पेसिफाईड, कारण तुम्ही जर असे स्टँडर्ड्स केले आहे तर त्या पर्टिक्युलर स्टँडर्ड कंपोनंटच्या सगळ्या कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला माहीत असतात, फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्स माहीत असतात, स्ट्रेंथ माहीत असतं, तर या गोष्टी सगळ्या माहीत आहेत, त्याला रिडिझाईन करण्याची गरज नाही. अनएम्बिग्युअस टेस्टिंग मेथड्स आर इस्टॅब्लिश, त्यामुळे आपण जे कंपोनंट आपण टेस्ट करतोय ते स्टँडर्ड व्यवस्थितरित्या करू शकतो, त्यामध्ये काही कन्फ्युजन राहणार नाही. सो ऑब्व्हियसली डिझाईनमध्ये, मशीन डिझाईनमध्ये स्टँडर्डायझेशनला खूप महत्त्व आहे. तुम्ही जर कुठलाही प्रॉडक्ट डेव्हलप करताय, ऑल टुगेदर सगळा नट बोल्टपासनं जर तुम्ही डिझाईन केलं तर तुमचा प्रॉडक्ट जेव्हा मार्केटमध्ये जाईल आणि एखादा कंपोनंट फेल झाला, एखादा नट बोल्ट तुटला, तर तुमच्याकडेच त्या कस्टमरला येण्याची गरज नसावी, त्याला तो नट बोल्ट कुठेही कधीही कसाही मिळायला हवा. त्यामुळे डिझाईन इंजिनियरनी मार्केटमध्ये उपलब्ध असलेले वेगवेगळे स्टँडर्ड कंपोनंट्स आपल्या डिझाईनमध्ये इन्क्ल्यूड करणे आवश्यक आहे. दॅट इज वॉट वी कॅन से, दॅट डिझाईन कॅन बी कॉल्ड ॲज अ गुड डिझाईन, आणि कस्टमर्सला आफ्टर सेल सर्व्हिस देणे सोपं होतं. ओके, सो स्टँडर्डायझेशन्स आहे, स्टँडर्ड्स आहे, मग डिझाईन इंजिनियर सगळं काय लक्षात ठेवेल का? ऑब्व्हियसली लक्षात ठेवणार नाही, त्यासाठी डिझाईन डाटा बुक्स असतात आणि या डिझाईन डाटा बुक्समध्ये जे काही रेग्युलरली यूज कंपोनंट्स असते त्याच्या सगळे इम्पेरिकल फॉर्म्युलेज रिलेशन्स दिलेले असतात. सो दीज डिझाईन डाटा बुक्स यूज करून, कारण प्रत्येक वेळेस डिझाईन इंजिनियरला सगळे फॉर्म्युलेज लक्षात ठेवणे आवश्यक नाही, तो काय करतो हे सगळे फॉर्म्युलेजसाठी रिलेशनसाठी इम्पेरिकल रिलेशनसाठी एक बुक असते, आणि त्या बुकमध्ये जर तुम्ही गेला, तुम्ही क्वार्टर जॉईंट डेव्हलप करणार आहात तर क्वार्टर जॉईंट डेव्हलप करणार आहात तर त्याचे सगळ्याचे रिलेशन्स ऑलरेडी डिफाईंड आहेत, शार्पचं डायमीटर किती, कॉलरचं डायमीटर किती, हे सगळे फॉर्म्युलेज तुम्हाला लक्षात ठेवण्याची जनरली गरज नसतं. डिझाईन इंजिनियर काय करतो, त्या पेजवर जातो, क्वार्टर डिझाईनच्या पेजवर जातो आणि शार्पचं डायमीटर किती, त्याचं रिलेशन काय, कॉलरचं डायमीटर किती, त्याचं डायमेन्शन काय, कॉलरची थिकनेस किती, त्याचं डायमेन्शन, त्याचा फॉर्म्युला काय, हे सगळे त्या डिझाईन डाटा बुकमध्ये असतात. तो फक्त काय करतो, त्याच्या फोर्सेसची व्हॅल्यू टाकतो आणि मग त्याला सगळे डायमेन्शन्स त्या पर्टिक्युलर क्वार्टर जॉईंटचे मिळून जातात. सो डिझाईन डाटा बुकमध्ये काय असतात, हे स्टँडर्ड रिलेशन्स जे डेव्हलप करण्यात आले आहेत ते रेडिली अवेलेबल असतात. Design engineer has to just go to design data book, search out the specific type, and he has to use that particular relations for designing the component. म्हणजे त्याला सुद्धा सगळे फॉर्म्युलेज लक्षात ठेवण्याची गरज नाही आहे, डिझाईन डाटा बुक मधून हे डायरेक्टली फॉर्म्युलेज आपण घेऊ शकतो. सो बऱ्याच वेळेस डिझाईन मशीन डिझाईनमध्ये डिझाईन डाटा बुक यूज करण्याची परवानगी असते, आपल्याला सध्या नाही आहे, पण तुम्ही जेव्हा इंजिनिअरिंगला जाल आणि जास्त डिझाईन्स किंवा कॉम्प्लिकेटेड डिझाईन्स कराल त्यावेळेस प्रत्येक वेळेस प्रत्येक रिलेशन्स फॉइंट रिलेशन्स फॉर्म्युलीज लक्षात ठेवण्याची गरज नाही आहे, फक्त स्पेसिफिक पेजवर जाऊन ते रिलेशन्स तुम्हाला बघायचं आहे, त्या फॉर्म्युलीजमध्ये व्हॅल्यूज टाकायचे आहे आणि त्यानंतर डायमेन्शन्स काढायचे आहेत. सो दॅट इज द जनरल प्रॅक्टिस यूज इन द इंडस्ट्रियल डिझाईन. सो डिझाईन डाटा बुकमध्ये काय असणार, द बुक प्रोव्हाइड्स द फॉर्म्युलाज अँड डाटाज यू नीड टू सॉल्व इवन द मोस्ट कॉम्प्लेक्स मशीन डिझाईन प्रॉब्लेम्स, म्हणजे जे काही कंपोनंट्स आहे त्याला डिझाईन करण्यासाठी लागणारे फॉर्म्युलेज आणि त्याला लागणारे डाटाज, इव्हन वेगवेगळ्या मटेरियलसाठी कोणते फॉर्म्युलेज यूज करायचे, ही माहिती त्या डिझाईन डाटा बुकमध्ये असतं. सो हे डिझाईन डाटा बुक कशापासून बनलेलं असतं, हे लेटेस्ट स्टँडर्ड्स जे आहेत
इंडियन स्टँडर्ड्स आहे, इंटरनॅशनल स्टँडर्ड्स आहे, त्याचा यूज करून आणि त्याचे कोड्स यूज करून डिझाईन डाटा बुक बनलेला असतो. सो डिझाईन डाटा डिझाईन इंजिनियर्ससाठी ही डिझाईन डाटा बुक ही अतिशय आवश्यक गोष्ट आहे. ओके, सो यातून एक लक्षात आलं असेल, जेव्हा इंडस्ट्रीजमध्ये आपण काम करतो तेव्हा बऱ्याच साऱ्या स्टँडर्ड्स बुक्स अवेलेबल असतात आणि त्या बुक्सचा रेफर करावा लागतो डिझाईन इंजिनियर्सला. मटेरियलसाठी स्टँडर्ड बुक्स आहेत, फॉर्म्युलेसाठी स्टँडर्ड बुक्स आहेत आणि याचा यूज करून डिझाईन इंजिनियर्स आपले कंपोनंट डिझाईन करत असतात, राईट? ठीक आहे ना? परंतु याचा अर्थ हा नाही की तुम्हाला काही फॉर्म्युले लक्षात ठेवायचे नाहीत. आपल्याला पॉलिटेक्निकमध्ये डिप्लोमा लेवलला काही फॉर्म्युलेज ऑब्व्हियसली लक्षात ठेवायचे आहेत, कारण आपल्याला त्या प्रकारे परीक्षेला समोर जायचं आहे. गॉट इट? ओके, सो आय थिंक वी विल स्टॉप हियर. सगळे लोक आहेत प्रेझेंट आणि जागे आहेत, आहात की नाही? यस. आकाश, आर यू स्टील अवेक की फिरायला गेलास? नाही ना? हा, नाहीतर बऱ्याचदा ऑनलाईन टीचिंग मध्ये ऑनलाईन सुरू करून मस्त फिरून येतात मुलं. सो दॅट इज व्हॉट आपण हा चॅप्टर इथे संपवतोय. युनिट नंबर 1 संपवतोय. याच्यावर एक छोटीशी टेस्ट सुद्धा मी तुमची घेणार आहे, ऑब्जेक्टिव्ह टाईप ऑनलाईन टेस्ट आपण घेणार आहोत. दॅट वी विल डू. तर ती टेस्ट घेऊ आणि नेक्स्ट लेक्चरपासून वी आर गोइंग टू स्टार्ट युनिट नंबर 2. यामध्ये आपण आय थिंक क्वार्टर जॉईंट्स डिझाईन करणार आहोत. ओके, सो ॲक्च्युअल डिझायनिंग आपण सुरू करणार आहोत. सो नेक्स्ट युनिट इज ॲक्च्युअली डिझाईन ऑफ जॉईंट्स, लिव्हर्स अँड ऑफसेट लिंक्स. सो पहिले आपण क्वार्टर जॉईंट्स आणि नकल जॉईंट डिझाईन करणार आहोत. सो ॲक्च्युअल डिझायनिंग वी विल स्टार्ट इन द युनिट नंबर 2. ठीक आहे, सो इथे आपण थांबूया. बाकी एनीवन इज हॅविंग एनी प्रॉब्लेम? सध्याची तुम्हाला लिंक आलेली आहे त्याबद्दल काही कन्फ्युजन नाही आहे ना? ही लिंक कोणासाठी आहे? 2013 ला रजिस्टर्ड असणे 2013 करिक्युलमला रजिस्टर्ड असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी. ओके, तुमच्यासाठी नाही. ठीक आहे, सो वी आर स्टॉपिंग ओवर हियर. थँक्यू.